केरळमध्ये जी काही पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली तिकडे महापूर आलेला आहे आणि अतिशय दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे हजारो लाखो लोक बेघर झाले आहेत, अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. जेवढं शक्य होईल तेवढं प्रत्येकाने आपापल्या परीने मदत केली पाहिजे. शिवसेना नेहमीच आपद्ग्रस्तांच्या, पूरग्रस्तांच्या, संकटग्रस्तांच्या मागे खंबीरपणे उभी असते आणि म्हणूनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार या ठिकाणी ठाण्यातून देखील खूप मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य, त्याचबरोबर कपडे, त्याचबरोबर औषधं, खाण्याचे पदार्थ सगळंच या ठिकाणाहून ठाण्याहून रवाना होत आहे आणि जेणेकरून त्याचबरोबर डॉक्टरांची 50 डॉक्टरांची टीम देखील, वैद्यकीय पथक देखील ठाण्यातून जात आहे आणि औषधं देखील जी तिकडे लागणारी औषधं आहेत ती औषधांसोबत सगळे डॉक्टर जाणार आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी जेवढं शक्य होईल तेवढं शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना मदत करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि या टीमसोबत मी देखील स्वतः जाणार आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार राजेंद्र विचारे आणि इतरही शिवसेनेचे पदाधिकारी, डॉक्टर बालाजी किनीकर, सगळी मंडळी ही टीम शिवसेनेची तिकडे जाणार आहे आणि त्या त्या ज्या ज्या भागामध्ये जिकडे जिकडे आवश्यकता आहे तिकडे तिकडे मदत करण्याचं काम शिवसेना करेल.